भारतीय मानवाधिकार परिषदेतर्फे देवळा पोलिसांचा सन्मान. भारतीय मानवाधिकार परिषदेतर्फे देवळा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. देवळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव तसेच विविध ठिकाणी आपले कर्तव्य बजावून आले. कोरोनासारख्या संकटकाळी परिस्थितीत देवळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत आहेत. यांच्यातर्फे आपल्या देवळा पोलीस स्टेशन मध्ये जे डिपार्टमेंटमधील जे अधिकारी कर्मचारी यांनी कोरोनाच्या काळामध्ये जे कोरोना योद्ध म्हणून काम केलं, मालेगाव ते वेगवेगळ्या ठिकाणी, तरी त्यांचा सन्मान आमच्या मानव अधिकार परिषद संस्थेतर्फे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शेख सर यांच्या आदेशाने व संतोष भाऊ धात्र कार्यकारी अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्हाध्यक्ष अशोकजी देवरे, विनोद ओमाळी यांच्या सहकार्याने आपल्या देवळा पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी पोलीस डिपार्टमेंट अधिकारी यांना आम्ही कोरोना कोविड म्हणून भारतीय मानवाधिकार परिषदेतर्फे सन्मानपत्र देतो आणि त्यांचा सन्मान करत आहे. या पार्श्वभूमीवर देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर, संजय वाघमारे, कर्मचारी सचिन भांबरे, अरुण अहिरे, अंकुश हेंबाळे, रवींद्र मल्ले, नितीन साळवे, संजय बटाव, शरीफ शेख आदींचा देवळा पोलीस निरीक्षक सुहास देशमुख, भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष वाल्मिक केदारे, जिल्हा महासचिव विकास माडी, जिल्हा अध्यक्ष अशोक देवरे, जिल्हा उपाध्यक्ष दोधा पवार, देवळा तालुका उपाध्यक्ष निलेश कुमार गुंजाळ, देवळा शहराध्यक्ष विजय पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रतिनिधी देवीदास बोरसे, महाराष्ट्र 24 न्यूज, देवळा.